वाहन उद्योग क्षेत्राला पन्नास लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून वाहन उद्योग क्षेत्र रस्ते अभियांत्रिकी आणि भागधारक यांच्यामध्ये जर समन्वय सहकार्य आणि संवाद असेल तर हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला गडकरी यांच्या हस्ते भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम अर्थात भारत एन कॅप प्रणालीचं उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते भारतातल्या वाहन उद्योग क्षेत्रात निर्यातीची मोठी क्षमता असून भारताच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या उद्योग क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे असं ते म्हणाले वाहन उद्योग क्षेत्राची वाहनाची रचना उत्तम दर्जा त्याचसोबत ग्राहकाची सुरक्षा याची सुद्धा जबाबदारी आहे असंही ते म्हणाले दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होत असून त्यात मृत्यूची संख्या दीड लाखांपर्यंत आहे यात अठरा ते चौतीस वयोगटाची संख्या अधिक असते या मृत्यू प्रमाणामुळे भारताचा तीन पूर्णांक चौदा टक्के जी डी पीचं नुकसान होतं वाहनांच्या दर्जामुळे होणारे किंवा रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण कमी करायचंय असंही गडकरी म्हणाले या प्रणालीमुळे ग्राहकांना वाहनाचा दर्जा आणि सुरक्षेचं मानांकन सुद्धा समजू शकेल